बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मालेगाव येथील तहसील कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांचे आंदोलन सुरू असताना अचानकपणे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते त्या रस्त्याने जात असताना त्यांना अचानक दिव्यांग बांधव भेटल्यानंतर त्यांनी मालेगाव तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच दारेवरती धरले। गेल्या अनेक दिवसांपासून दिव्यांग बांधवांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे। दिव्यांग बांधव या ठिकाणी येऊन दाद मागतात, परंतु कुठल्याही पद्धतीने त्यांचं ऐकून घेतले जात नाही। शेवटी त्यांनी आज या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला। याच दरम्यान याच रस्त्यावरून प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर हे जात असताना त्यांनी हे आंदोलन बघितलं आणि त्या ठिकाणी भेटी दिल्या असता अपंग बांधवांच्या दिव्यांग बांधवांच्या भावना जाणून घेतल्या व यावेळी अधिकाऱ्यांना चांगलेच दारेवर धरले। बघूयात। तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोला तर खरं, बाकीचं काय ऐकता तुमचं म्हणणं की लोक तिथं बसायचं कोण जबाबदार व्यक्ती साहेबांनी साहेबांना फोन लावा, मी गंगाधर साहेबांची बोलले, सचिव साहेबांची बोलले नाही तर मी स्वतः वरतून चक्कर मारून भाऊंची बोलत बच्चे अशा पद्धतीने इथं हेळसांड होती म्हणून दिव्यांगांचे एकदम गलिच्छ प्रकार वाटला मला। काल बोलले जे ठीक आहे त्यांच्या 10 चुका होत्या, परंतु प्रशासनाच्या वतीनं आपल्याकडून त्यांना काहीतरी दखल घेतली गेली पाहिजे ना। त्यांनी असं सांगितलं प्रत्यक्ष दर्शनी की त्यांना बाकीचे येणारे झालेले तुडवताय पायाखाली, सांगितलं त्याला जबाबदार कोण करतो असं म्हटलं, एवढे एवढे बोलखंड नाही बोलले, 4 वाजेपर्यंत बसवलं डोकं खराब नको करू बिलकुल तुम्ही ते मुद्दे थोडा वेळ आपण चर्चा मीटिंग मधून सोडवू त्याच्यावर, जो मूळ मुद्दा आहे याची काही विशेष मागणी नाहीये ना भेटले तुम्ही साहेबांना जोरात ते बोलत सांगतो भेटलं मॅडम बघितलं बघितलं दृष्टिकोन त्यांची चिडचिड होणं साहजिक मी सांगितलं, निसर्गानं त्यांना चिडचिड करावा एकपत शरीर दिलेलं आहे, आपल्याला नाही दिलंय, आपल्या दोघांना सक्षम दिलंय, आपण त्यांच्या भावना नाही समजून घ्यायच्या का सांगितलं, तुम्ही कसे सांगताय त्यांना प्रेमाने सांगा, त्यांना प्रेमाने घ्या, आज उद्या परवा करू अशा वार्ता तयार करा ना, त्यांना कधीच त्यांचं पत्र तुम्ही शांत बसादगिरी करू नको ते करू नको, हॅलो संघटनेचे पण अधिकारी पागल आहे एवढ्या रस्त्यावर यायला, हॅलो माझा नंबर ब्लॉक केलेला आहे तहसीलदारांनी, मी लावतो तहसीलदारांना तुम्ही माझं एक राशन कार्ड ऑनलाइन काढून घ्या, काढून आपण नाही म्हटलंच नाही ना, एक राशन कार्ड ऑनलाइन रॅम बनवण्यात आलं, रॅम हे आउट साईडला बनवण्यात आलेलं आहे, रॅमचा गेट सुद्धा उघडलेला नाही आणि वेळेवर तहसीलदार सुद्धा उपलब्ध राहत नाही तिथं, अंत्योदयमध्ये आम्हाला समावेश करण्याचा शासन परिपत्रक आहे तरी ते कुठल्याही पद्धतीने एकही दिव्यांगांना अंत्योदयमध्ये समावेश केला जात नाही, मग असं जर आम्हाला शासन देते तर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा ना हा विषय की जेणेकरून आम्हाला कुठंतरी चलना मिळेल, आमचा समाज कुठंतरी चांगल्या पद्धतीने चालायला लागेल, कुठंतरी त्याचं रूपांतर चांगल्या पद्धतीने घडेल, शासन तर आम्हाला खूप देते पण तुम्ही देताय का, तुमच्यापर्यंत येतंय तर तुम्ही आमच्यापर्यंत सोडा ना, आता वारंवार दिव्यांगांना आहे तिचे दाखले उत्पन्न दाखला, अरे तो दिव्यांग समाज जर काही कमवू शकत नाही तर तुम्ही त्याला उत्पन्नाची आड का लावताय, उत्पन्नाची आड बंद करा, संजय गांधी कमिटीची वेळेवर बैठक होत नाही, वेळेवर बैठक होत नसल्याने अनेक विधवा मातांचे दिव्यांग बांधवांचे पगाराचा जो प्रस्ताव आहे तो मंजूर केला जात नाही, म्हणजे फक्त शासनाचा नेम असताना एक दिव्यांग सहभागी झाला पाहिजे संजय गांधी कमिटीमध्ये, फक्त इतर राजकीय व असे काही पुढारी असतील यांच्याच लोक सहभागी आहे, सामान्य जनतेचा कोणीच नाही आहे,
आमचा एखादा दिव्यांग संघटनेचा प्रतिनिधी घेतला का, प्रार संघटनेचा म्हणा, अपंग जनता दलाचा म्हणा, आज गेले आम्ही 2-3 वर्षापासून काम करत आहे अपंग जनता दल मालेगाव शहरात, पण प्रार संघटना सगळ्यात जुनी, पण प्रार संघटनेचाही एखादा कोणी घेतलेला नाही त्यांनी। अशा वेळेस आम्ही तहसीलदारांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी लवकरात लवकर गेट उघडून द्यावा असंही आम्ही आवाहन करतो आहे संघटनेच्या वतीने, नाही तर याच्यानंतर आम्ही रक्तदान शिबिर ठेवून निषेध करू या गोष्टीचा। एवढं बोलून मी माझं स्वतः भेटलेलो एक काल साहेबांचे, ज्यावेळेस मी परवानगी अर्ज दाखल करायला गेलो 3 तारखेपासून मी पोलीस प्रशासनाकडे परवानगी अर्ज दाखल केला होता आणि त्यावेळेस मला तो पोलीस प्रशासनाने ती प्रिंट काढून दिली, त्यांचा अहवाल, पोलीस अहवाल। मी तो अहवाल देण्यासाठी तहसीलदारांकडे गेलो, तहसीलदार मला डायरेक्ट बोलते की मी जेवण करून येतो। अरे बाबा तू जेवण करून येतो, तुला पोट आहे, मी काही जनावर बसलेलो आहे का 11 ते 3 वाजेपर्यंत? मग तू माझ्याकडे कधी लक्ष देशील? एक सही करायला फक्त याला एवढा वेळ लागत असेल तर काय फायद्याचे तहसीलदार? आता 2-3 महिन्यापासून यायला लागले, नाही तर वर्षानुवर्षे तहसीलदार प्रभारी होते। राजपूत साहेबांच्या काळात 15 नावं दिली होती मी राशन कार्डचे, आजपर्यंत त्यांनी करून दाखवले का मला याचा पुरावा द्यावा? काहीच नाही, फक्त नावाला तहसील कार्यालय म्हणताय। मग तहसील कार्यालयामध्ये दिव्यांगांचं समस्या सोडवण्यासाठी डिपार्टमेंट कुठं आहे? दाखवून द्या। व्हीलचेअर तुम्ही रॅम बनवलं, रॅमसाठी 10 वेळा आंदोलनं करावं लागले तेव्हा तुम्ही रॅम बनवलं, मग ते गेलं कुठं आहे? मग अपंग जनता दल फक्त इका शांतच बसायसाठी आहे का? आम्हाला जर तुम्ही सहकार्य केलं तर आम्ही रस्त्यावर येणार नाही ना। तुम्ही प्रामाणिकपणे काही अडचण असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भेटा, सांगा। पण तुम्ही आम्ही रस्त्यात आल्यानंतर म्हणता अरे बाबा तू नावं घेऊन ये, आम्ही काय नावं घेऊन येणार यांना? मग अशा अनेक गोष्टी आहे। आता या आजीकडे पहा, या बाईचा पगार बंद करण्यासारखं आहे का? 4 महिन्यामध्ये 1000 कार्यकर्त्यांना भेटा, सांगा। पण तुम्ही आम्ही रस्त्यात आल्यानंतर म्हणता अरे बाबा तू नावं घेऊन ये, आम्ही काय नावं घेऊन येणार यांना? मग अशा अनेक गोष्टी आहे। आता या आजीकडे पहा, या बाईचा पगार बंद करण्यासारखं आहे का? 4 महिन्यामध्ये 1000 रुपये आले तर 5-6 किलो धान्य भेटते, महिनाभर कस काय खायचे? हो, भीक मागून आम्ही खाऊन राहिले। मी 90 ची वय आहे माझी वाली, वर्षभर रेशन फ्रीमध्ये सांगितलेलं आणि फेरीमध्ये, फेरीमध्ये रेशन पाहिजे 15 किलो गहू 10 किलो तांदूळ पाहिजे फेरीमध्ये, नाही 5-6 किलो भेटते। 5 किलो मध्ये कस काय खायचं? चिडी मुंगी का? महिना कस काय निघतो? निघतो का महिना? 5 किलो मध्ये निघतो का? 3 किलो तांदूळ, 2 किलो गहू। हॅलो, सात आठ महिने झालेत। मी अरुण शिवाजी खैरनार, अपंग जनता दल मालेगाव तालुका सचिव। या नात्याने मी माझ्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांना सांगतो की त्यांनी जे सांगितलं की हयाती दाखले आणि उत्पन्न दाखले याची अट जी रद्द करावी ही आमची इच्छा आहे, आणि हा जो मेन गेट आहे तो त्यांनी लवकरात लवकर उघडण्याचा प्रयत्न करावा आणि लवकरात लवकर पगाराचा करावा, आणि आदिवासी लोकांना जे रेशन देतात त्यांनी वेळेवर द्यावा, आणि अपंगांना प्रत्येकी अपंगाला 4 किलो धान्य द्यावा अशी माझी इच्छा आहे, आणि 7-8 महिन्यापासून जे पगार रखडले त्यांनी लवकरात लवकर द्यावा। फक्त 8 महिन्याचा पगार येतो आणि 8 महिन्याचा जो पगार येतो फक्त 1 महिन्याचा पगार अपंगांना देता, बाकीचे पगार तहसीलदार खाता आणि तहसीलदार साहेब आहेत ना ते खरेदी विक्री करतात। जे काही तहसीलदार साहेब आहेत, देशमुख साहेबांनी मागे पाठीमागे माझ्या स्वतःची खरेदी विक्री केलेली, तर असं ते तहसीलदार देशमुख साहेबांनी करू नये, अपंगांच्या विरोधात तरी असं त्यांनी करू नये, खरेदी विक्री मारू नये अशी माझी इच्छा आहे। एवढं बोलतो मी। ज्येष्ठ नागरिक, हा एवढा मोठा महाराष्ट्र आहे का? मालेगावमध्ये जन्मला आलो, आमचं हे पाप आहे का? आमचं हे पाप आहे का? आम्ही परार जनशक्ती संघटना, अपंग जनता दल संघटना सगळी एकजुटीने कामं करतो, आणि काही कारण नाही दिवाळीपासून बऱ्याच लोकांची पेन्शिल आलेली नाही आहे। फोन लावा तर अधिकारी म्हणतात टाकतोय रे, थांब रे, दम कर रे, आता आम्हाला पाय राहिले असते तर आम्ही मध्ये गेलो असतो। हा गेट पहा तुम्ही, किती छोटा गेट आहे, फक्त मोटरसायकल जाऊ शकते। आम्ही दिव्यांग, आम्हाला पाय नाही, आम्ही कसं काय जाऊ? हा 2.5 वर्षापासून गेट बंद आहे। या गेटचा मुद्दा नेमका काय? मध्ये काही काळा बाजार चालतो का अधिकाऱ्यांचा? हा एक मोठी समस्या आहे। जर काही काळा बाजार चालत असेल तर हा पण गेट बंद करा। रात्री 8-8 वाजेपर्यंत तहसील कार्यालयामध्ये काळा बाजार चालतो, डोळ्याने पाहिलेले पण देवाने पाय नाही दिलेले, नाही तर तो व्हिडिओ पण बनवला असता मी। नेमकं चाललं काय? अधिकारी चांगले अधिकारी येत का नाही मालेगावमध्ये? बरं, आम्हाला दिव्यांगांना हे निवेदन बघा तुम्ही, आम्ही भीक मागो आंदोलनसुद्धा केलेले की दिव्यांगांची समस्या आहे, व्हील रॅम सगळं बसवा। आम्ही भीक मागो आंदोलन केलेले, सगळे आंदोलन केलेले, मग आम्हाला न्याय केव्हा भेटत? आणि एक तुमच्या मीडियाच्या मार्फत मी एक सांगू इच्छितो की आम्ही 11 ते 4 धरणे आंदोलनाला बसलेले, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही
तो रोज आम्ही 11 ते 4 बसणार आहे आणि नाही झालं तर आम्ही अमर उपोषण करू ना पाणी पिणं आम्ही पाणी पिलेलंच नाही सकाळीतून एकही अधिकारी आला नाही आणि याची दखल तुम्हाला हात जोडून माझी विनंती की याची कागदची पुरची जर तुम्ही करावी एवढी विनंती एवढं सहकार्य करशाल तर खूप चांगलं होईल नाही मग याच्यापुढे अजून आंदोलन होतील अमर उपोषण होऊ शकतं की मी आत्मदहन बी करू शकतो तर आत्मदहन बी करू शकतो फक्त मायबाप मीडियावाल्यांना माझी विनंती आहे की आम्हाला पाहिजे जर तुम्ही एवढं सहकार्य करशाल कागदपत्रेद्वारे आता तुम्ही बघितलं बरेचसे लोक आम्हाला चेंदून जाऊ राहिले लाता बुक्क्या मारून जाऊ राहिले काही मोटरसायकलवाले येता उडवून देऊ का रे हे काय चाललं आम्ही कायद्याने परमिशन घेतलेली आहे कायद्याने परमिशन घेऊन जर आमच्यावर एवढ्या दिव्यांगावर अन्याय होत असेल आणि ही बातमी इतकी टाईप करा की ही बातमी बच्चू कडूपर्यंत तरी जाऊ द्या ही माझी कळकळीची विनंती आहे की अपंगावर एक गुन्हा दाखल करायचं म्हणता काही वेळेस आम्ही परमिशन घ्यायला जातो तर म्हणता मालेगावमध्ये 144 लागू आहे तरी आम्ही आंदोलनं केली आम्हाला काय पाय नाही आम्ही काय येडे चाय करणार नाही मग शासन परिषद आम्हाला आणि वेळ असं का करते बा हा पण एक प्रश्न मुद्द्याचा आहे की आम्हाला दिव्यांगांना शासन प्रशासन योग्यवर काय न्याय देत नाही हा एक मोठा प्रश्न आहे आहे भ्रष्टाचार भरपूर आहे आता बरेच लोकांचे ऑनलाईन नाव आलेले वर्षभर पुरवठा अधिकारी सांगता वर्षभर धान्य फ्री आहे बऱ्याच लोकांच्या समस्या आहे मग आहो न्याय नाही तर काय आम्ही न्यायासाठी लढतो आहे ना मग आम्हाला न्याय कधी भेटणार हा प्रश्न सर्वात मुद्द्याचा आहे मी समाधान रमेश बच्चाव राहणार नागाव दिगर इथून आज 12 किलोमीटर माझं गाव आहे तहसील कार्यालयापासून वारंवार आम्ही 4 महिन्याचा जो पगार असतो तो 1 महिन्याला 1000 रुपये देऊन मोकळे होतात तहसील कार्यालय मुंबईसारखे मुंबईमध्ये इतिहास घडतो मंत्रालय होते अपंग दिव्यांगांचा आणि असे जर आंदोलन करून जर आम्हाला न्याय भेटत नसेल साधन कोणी शासनाचं कोणी अधिकारी येत नसेल तर अपंगांचा दिव्यांगांचा फायदा काय मुख्यमंत्री साहेब एवढे घोषणा करून त्यांना एवढं अनुदान देऊन फक्त म्हणजे नाव पुरतं किंवा कागदपत्र पुरतं असतात काही वारंवार आता 3 चाकी सायकल इडून जाऊ शकत नाही मालेगावला हँडल करणारी तहसील कार्यालय त्याच्यात व्हीलचेअर नाही ना पंचायत समितीमध्ये व्हीलचेअर आहे तर करून करतात काय फक्त राजकीय लोकांना अनुदान राजकीय लोकांना पुढाकार करून कामं करून हे विषय मार्गी लावतात फक्त आज 3-4 वर्षापासून गेट खोलण्याचं आम्ही सांगतोय पण गेट पण खोलत नाही आहे तर मग 3 चाकी सायकल जाणार कुठून हे असं दमदाटी देऊन लोक वारंवार पायंदळी घेऊन जात आहेत मग आम्ही काय करायचा हा विषय आणि जो जमिनीचा विषय आहे अपंगांचा तो लोक खूप म्हणजे गैरफायदा घेत आहे आता मागं पण घडली घटना मागच्या 1-1.5 महिन्यापासून स्वतः भुषे साहेबांनी आदेश दिल्यानंतर बी कारवाई होत नाही काय केलं पाहिजे